माझ्या शेतामंदे ही काळी माती, पिकवी माणिक मोती ही काळी माती। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी रवींद्र भोगरे, श्री गणेश कृषी उद्योग अंतर्गत यूट्यूब चॅनल शेतकरी राजा यामध्ये आपले सहर्ष स्वागत। अजून आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व ऑल ओवर सेट करा। शेतकरी मित्रांनो, मका या पिकामध्ये प्रामुख्याने तणनाशक हे फार महत्त्वाचा घटक आहे। मका पिकामध्ये तणनाशक फवारणे हे फार महत्त्वाचे आहे। बाजारामध्ये टिंजर हे बीएसएफ कंपनीचे फार चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे तणनाशक आहे। त्याचा वापर आपण करून पूर्णतः तणांचा बंदोबस्त करू, याविषयी मी तुम्हाला पूर्णतः माहिती सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, मका या पिकाचे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतले जाते। याचे प्रामुख्याने चारा पीक व उत्पन्नासाठी म्हणून लावले जाते। त्याच्यामध्ये तणांचा बंदोबस्त करणे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे। तणनाशक फवारणे, मका पिकावरील तणनाशक प्रामुख्याने टिंजर हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे। टिंजरमध्ये आपण एका एकरासाठी 30 ml व ॲट्राझिन फ्लक्स म्हणून त्याच्याबरोबर येते। टिंजर एकरी 30 ml पुरेसे पडते। प्रामुख्याने टिंजर फवारताना आपण एक 9 लिटर पाणी घेऊन प्रथमतः फ्लक्स चांगलं विरघळून घ्यायचं आहे। त्यानंतर 30 ml आपले जे मेन तणनाशक आहे टिंजर हे टाकायचे आहे व प्रत्येक पंपाला 1 लिटर पाणी घेऊन 30 ml हे औषध टाकायचे आहे। टिंजर फवारल्याने मका या पिकातील 100% तणांचा बंदोबस्त केला जातो। त्याचबरोबर मार्केटमध्ये बायर या कंपनीचे लॉडीस हे पण अवेलेबल आहे, त्याचे पण सुंदर रिझल्ट आहेत। माझ्या मतानुसार टिंजर फवारल्याने मका ही चांगली काळोखीवर येते। मकाला पोषक म्हणून या टिंजरचा वापर होतो। अक्षरशः दात कोरण्यासाठी सुद्धा तुम्हाला काडी सापडणार नाही, सुंदर तणांचा बंदोबस्त या टिंजरने होतो। जेणेकरून मका या पिकाचं उत्पन्न तुम्हाला 100% वाढवण्यास मदत होईल। तण म्हटलं की खर्च आला, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी लेबर कॉस्ट आज रोजी परवडत नाही, त्यासाठी तणनाशक हा एक उत्कृष्ट पर्याय आहे। मका पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही टिंजर या औषधाचा वापर करून तणांचा पूर्णतः बंदोबस्त करावा। टिंजर बीएसएफ कंपनीचं टिंजर फवारणे फार गरजेचे आहे। याने 100% तणांचा बंदोबस्त केला जातो व मकाला पोषक म्हणून या टिंजरचा वापर होतो। ज्यावेळेला मका ही तुमची 10 ते 15 दिवसाची असेल त्यावेळेला तुम्ही टिंजरचा फवारा घेऊ शकता। ज्यावेळेला तणसुद्धा 2 ते 3 पानावरती असेल त्यावेळेला तुम्ही तणांचा पूर्णतः नायनाट करू शकता।